आज दिल के करीबला जो पाहुणा म्हणून लाभलेला आहे त्यांनी अभिनेता म्हणून त्याची उत्तम छाप पाडलीच आहे, पण त्याच्या नावाने सुद्धा एक वेगळी छाप पडली आपल्यावर. चला तर मग स्वागत करूया वैभव तत्ववादीचं. वैभव दिलके करीब मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुझं. थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो मच फॉर ऑनरिंग अस. अरे इट्स माय ऑनर टू बी हियर. मी तुमचे सगळे एपिसोड्स पाहिले आहेत आणि एक कॉम्प्लिमेंट फ्रॉम माय एंड टू यू अँड युअर टीम. बऱ्याचदा कसं होतं इंटरव्ह्यूमध्ये ना की एक फिक्स पॅटर्न असतो आणि कलाकार म्हणून पण तुम्हाला माहिती आहे, आता यू आर ऑल्सो अन ऍक्टर, जेव्हा आपण तुझे इंटरव्ह्यू घेतले जातात तुला माहिती आहे की हा या याच्यात जाणार. पण तू इतकं खुलवतेस ना त्या समोरच्या व्यक्तीला की मी जितके इंटरव्ह्यूज पाहिलेत ते बऱ्याचदा तो कधी अर्धा तासाच्या पुढे गेला इंटरव्ह्यू मला कळलाच नाही आणि तो संपला पण. सो इट्स अ बिग कॉम्प्लिमेंट टू यू अँड युअर टीम. थँक्यू सो मच. थँक्यू सो स्वीट ऑफ यू. बरं, आपल्याकडे अशी एक प्रथा आहे दिल के करीब मध्ये की आपण आधी गिफ्ट देतो आणि नंतर मग धमाल गप्पांना सुरुवात करतो. वेटिंग. सो शिवानी चा अर्क नावाचा हा ब्रँड आहे आणि ती स्वतः बनवते, हे हँडमेड सोप्स आहेत. तिने तुझ्यासाठी खास पाठवलेत, बघ आवडत आहेत का. ओपन करू शकतो? हो प्लीज ओपन कर आणि सगळ्यांना सुद्धा दाखव, त्यांना आवडेल. सगळ्यात पहिल्यांदा तर मला बॅगच खूप आवडली, खूप इनोव्हेटिव्ह आहे, क्यूट आहे. आणि अरे वा, क्या बात आहे. ए सॅफ्रन सोप त्यांचं यूएसपी आहे. हा सॅफ्रन सोप, हा अर्क, छान छान असे ते बघायलाच एवढं एक्झॉटिक आहे. आणि आय गेस हे सॉल्ट्स कूल ॲक्वा, खूपच छान आहे अर्क आणि कलर्स पण खूप छान आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू शिवानी. थँक्यू शिवानी. थँक्यू. हा बॉक्स खूप आवडला मला. हा ना, हा मेकअप किट म्हणून पण असं कॅरी करू शकतो. वैभव, रुचा पेंडसेचा क्षमा नावाचा ब्रँड आहे आणि ती आपल्या रोजच्या वापरासाठी उटणी बनवते आणि खूपच सुंदर उटणं आहे तिचं. मी स्वतः वापरते आणि तिने तुझ्यासाठी हे पाठवलं आहे आणि त्याच्याबरोबर एक वाटी चमचा वगैरे. बरं, आमची रुचा इतकी गोड आहे की प्रत्येक सेलिब्रिटीसाठी ती एक पत्र लिहिते. बर, प्लीज वाच. सगळ्यात पहिल्यांदा मला हे खूप आवडलं, गड आहे ना, खूपच छान आहे. मी दाखवतो, हा चमचा पण केलाय असा. हे उठणं उठणं. सो थँक्यू रुचा. आणि तिने काहीतरी लिहिलंय, मी ते वाचतो. हल्लीच्या हिंदी सिनेमांमध्ये ठळकपणे दिसणारा मराठमोळा चेहरा म्हणजे वैभव तत्ववादी. कॉफी आणि बरंच काही या सिनेमातून अभिनेता म्हणून तुम्ही लोकप्रिय झालात आणि तुमची घौडदौड जी सुरू झाली ती आजतागायत चालूच आहे. सर्वसामान्यातला चेहरा म्हणून आपला वाटणारा कलाकार हे तुम्ही कमवलेलं वैभव आहे. आज माझं हे प्रॉडक्ट तुमच्यासारख्या सर्व पैलू अभिनेत्याला देताना खूप आनंद होत आहे. तुम्ही अशाच उत्तमोत्तम भूमिका करून आम्हाला प्रेरणा देत राहाल या अपेक्षेत, तुमची प्रेक्षक रुचा पेंडसे. क्षमा. किती गोड. थँक्यू सो मच. थँक्यू वैभव. उलुक द आउल फाउंडेशन हा एक एन जी ओ आहे प्रीती शहांचा आणि जे कंपनीजमध्ये फॅक्टरीजमध्ये एक्सेस फॅब्रिक असतं ना, त्यांनी हे लोक खूप छान छान गोष्टी बनवतात. आय थिंक टेबल रनर आहे. अरे क्या बात आहे, सो नाइस. घरच्यासाठी खूप खूपच छान आणि कलर कॉम्बिनेशन ऑल्सो सो नाइस. छान ना. आणि यांचा यूएसपी काय माहितीये, बिकॉज इट इज मेड फ्रॉम एक्सेस फॅब्रिक ना, कुठलाही एक त्यांचा आर्टिफॅक्ट दुसऱ्यासारखा नसतो. युनिक, युनिक प्रत्येक त्यांचा आयटम युनिक असतो. सो नाइस. थँक्यू सो मच. मोहिनी शिंदेंचा शेनिल जो ब्रँड आहे ज्याची मी आता कांजीवरम साडी नेसले. यू लुकिंग ब्युटिफुल. थँक्यू. आणि डिझायनर ब्लाउजेस सुद्धा ती बनवते. हा तिचा डिझायनर एक ब्लाउज आहे. तिने तुझ्यासाठी एक डिझायनर कुर्ता पाठवलाय. अरे वा, क्या बात है. थैंक यू सो मच. छान दिसतो, घालून मी छान फोटोग्राफ टाकतो म्हणजे यू विल सी इट. थैंक यू. थैंक यू सो मच. ओके, सो मला सगळ्यात आधी विचारायचं होतं की मी जेव्हा वैभव तत्ववादी ऐकलं तेव्हा हे आडनाव मी पहिल्यांदाच ऐकलं होतं. सो या आडनावाबद्दल काही प्रतिक्रिया येतात का तुला कायम?
नेहमी म्हणजे पण त्याचा एक फायदा असा होतो की वैभव हे कॉमन नाव आहे पण तत्ववादी ऐकल्यावर ना जी व्यक्ती पहिल्यांदा ऐकते ना ती कधीच विसरत नाही. मला आठवतं की असं बऱ्याचदा होतं ना की ते आडनाव ऐकल्यावर तुम्ही इमॅजिन करतात मग तू मराठी का तू गुजराती का तू. माझं आडनाव ऐकल्यावर असं कधी होतच नाही मराठी का मराठी. ते आडनाव ते ग्रास्प करायलाच लोकांना एवढं वेळ लागतो तत्ववादी. पण सरप्राइझिंगली माहीत आहे डाऊन साऊथ पीपल फाइंड इट व्हेरी नॉर्मल. म्हणजे मी हैदराबादला किंवा जातो किंवा पॉंडिचेरीला वगैरे गेलो ना तर तेव्हा तत्ववादी ते एका क्षणात म्हणतात. पण महाराष्ट्र आणि अप नॉर्थ तिकडे पहिल्यांदा जेव्हा कोणी ऐकतो ना त्यांना ते नेहमी काय 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 बडा मुख्तलिफचं नाम आहे. पण खूप म्हणजे मला वाटतं नाना पाटेकर नेहमी म्हणायचे हे तर चांगलं आहे म्हणे किती नालायकपणा केला आयुष्यात तरी शेवटी वैभव कोणतं म्हणे तत्ववादी. मस्त धमाल आहे. म्हणजे मी कॉलेजमध्ये असल्यापासून मी जेव्हा 11th होतो पहिल्यांदा शाळेतून कॉलेजमध्ये गेलो तेव्हा युनिफॉर्म नाही काही नाही त्याचा स्टड बनून तुम्ही असतं ना की यार कॉलेजमध्ये गेलो आहे युनिफॉर्म नाही आहे. तर टीचरनी पहिल्याच दिवशी जी माती केली माझ्या आडनावाची वैभव हे काय रे मॅडम तत्ववादी. सेकंड डे वैभव तोतावार मॅडम तत्ववादी. थर्ड डे वैभव तत्ववाडा मॅम तत्ववादी. नंतर लास्ट डे वैभव तत्ववादी मी स्वतःच म्हणायचो प्रेझेंट मॅम. बरच बाबा म्हणे माझ्यासोबत पण झालाय सो इट्स ओके. पण तत्व वडा कसं असू शकतं तिकडे आय आहे ना एक प्रोनाऊन्सिएशन इतकं कसं चुकतं तुमचं वाचताना. तोतावार हा तोतावार कसं तोतावार तर टी ए टी डब्ल्यू ए डब्ल्यू ए डी आहे ज्या तोतावार तुम्ही का म्हणाल त्याला. बरंच जमती जमती होत राहत. बर पहिलाच प्रश्नात मी खूप हसले. विल नॉट बिलीव्ह जर मी कुठे नॉमिनेट झालो ना तर नॉमिनेशन मध्ये नाव असेल बेस्ट ऍक्टर का कशाला तर तिकडे ना बऱ्याचदा काय असतात कोणत्या तरी कंपनी ज्यांनी स्पॉन्सर केलं असतं ते इव्हेंट त्याचे एमडी येतात ते येतात. मला जिंकीन हारिण्याचा प्रश्न नाही जर जिंकलो तर हे माझं आडनाव काय घेतील त्याचं वेगळं टेन्शन असतं मला आहे. पण मी मला खूप लोकांनी सजेस्ट केलं इनिशियली तू चाललाय फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते फक्त वैभव राहू दे तत्ववादी काढून टाक. म्हणलं काही नाही मला लहानपणापासून स्वप्न होतं नाव मोठं झालं पाहिजे तर नावच राहिलं नाही तर मोठं होऊन काय अर्थ आहे. म्हणलं मी तत्ववादी ठेवणार भारदस्त नाही भारदस्त म्हणे म्हणा. माझ्या ना आडनावावरून सुद्धा खूप चिडवायचे. माझ्या माझं माहेरचं नाव धराधर आहे. तू चाचते सांगताना अरे हो कारण त्याचं इतका काय म्हणतात अपभ्रंश झालाय ना ते धडाधड झालंय धरपकड झालंय सगळं धडाम धुडूम सगळं म्हणजे सगळं काही बोलून झालंय. मला मला नावं ठेवून झाली आहेत आडनावावरून काही हरकत नाही. एकदा तर म्हणजे गंमत सांगायची सुलेखा धराधर आहे. सुलेखा पण जरा एक भारदस्तच आहे नाव म्हणजे लहान मुलीचं नाव तर अजिबातच वाटत नाही. तर हा किस्सा मी तुला सांगते. मी 16 वर्षाची होते आणि मी पहिली फिल्म माझी करत होते आई ए सॉरी म्हणजे इंटरव्ह्यू त्याचा आहे पण हा एकच छोटा किस्सा सांगते. माझी पहिली फिल्म आई महेश मांजरेकरांची आणि तेव्हा ज्या कॉस्ट्युम्स करत होत्या ना दीपा मॅडम तर त्या मला कायम सांगायच्या की म्हणजे मला जेव्हा ती भेटली ए तू आहे सुलेखा एकतर असं झालं तिचं म्हटलं तू आहे म्हणजे एवढी वाईट आहे मी अगे नाही गा सुलेखा धराधरांचे ब्लाउजेस सुलेखा धराधरांच्या साड्या असं म्हटल्यावरती आणि म्हणे तुझी माप एवढी एवढीशी म्हटलं सुलेखा धराधरांची माप एवढी कशी असती. अच्छा तू आहे 16 वर्षाची आहे सुलेखा धराधर लहान असताना कसं होत असेल तुझं हो सुलेखा कुठे चुले सुलेखा कुठे धराधर याच आहे म्हणजे कोणी तुला असं अगं सुलेखा धराधर करूच नाही करणार नाही आणि सतत एक गंभीर धीर गंभीर आवाज आहे सुलेखा धराधर हो अगं कसं म्हणणार ना धराधरांना म्हणजे एखाद्या मुलाला मी आवडलं तरी आहो सुलेखा काही राहणार नाही सॉरी ओके आवडेल लोकांना ते सगळं बर ओके मला माहिती ना मला तू वैभव तत्ववादी एवढं मोठं नाव असलेला मुलगा खूप सिरियस असं मला वाटलं माझ्याकडे बघून सगळ्यांनाच वाटत बरं वैभव आपण ज्या घरात बसलोय
ते निलेखा राणेचं घर आहे आणि हे जे सुंदर इंटिरियर तू इकडचं बघतोयस ते व्हाईट ऑर्किड इंटिरियरचं आहे. क्या बात है. आणि बेसिकली व्हाईट ऑर्किडची जी पार्टनर आहे पूर्णिमा तिने आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि शी हॅज टेकन केअर ऑफ द एंटायर लोकेशन. सो थँक्यू सो मच पूर्णिमा आणि निलेखा थँक्यू सो मच. ओके आता धमाल गप्पांना सुरुवात करूया. बरं वैभव, लहानपणापासून आपल्यावरती जे संस्कार होतात ते कायम आपल्याला उपयोगी पडतात. तू सुद्धा एक खूप छान संस्कारी कुटुंबातून आला आहेस आणि मला माहिती आहे की तुझ्यावरती पण खूप छान संस्कार घडले आहेत आणि तुझं कुटुंब सगळं खूप शिकलेलं सुद्धा आहे. तर तुझं लहानपण बालपण कसं होतं आणि तुझ्यावरती आईवडिलांनी काय काय संस्कार घडवले होते? मी लाईक आय एम बॉर्न इन अमरावती आणि शालेय शिक्षण सगळं नागपूरच झालं. बर. सो बाबा आधीपासून एज्युकेशन फील्डशी रिलेटेड असल्याकारणाने ते एक सर म्हणून जे स्टुडंट जायचे बाबांकडे. सो बाबा आता यावर्षी रिटायर होतील. ही इज प्रिन्सिपल ऑफ एन इंजिनिअरिंग कॉलेज इन नागपूर. सो तेव्हापासून ते एक एज्युकेशन वॉज इन द ब्लड, टीचिंग कुठेतरी एक म्हणून मला, मी ॲक्टर नसून झालो तर आय वुड हॅव बीन अ टीचर अँड आय वुड हॅव बीन अ व्हेरी गुड टीचर हे मला माहिती आहे. सो मी स्पोर्ट्समध्ये होतो. मी ड्रामा म्हणजे थिएटर ग्रुप नागपूरचा जो होता तिकडे मी सातत्याने करायचो काम आणि अभ्यास पण बऱ्यापैकी होता. म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की आईबाबांनी ना खूप त्या काळात जे आजकालच्या मुलांना जेव्हा मी बघतो की बिचारांकडे ग्राउंड नाही आहेत तेवढं किंवा मोबाईल तेव्हा नसल्याकारणाने ना स्पोर्ट्स वॉज द ओनली अट्रॅक्शन. म्हणजे घरी आल्यावर काय करायचं तर फ्रेश व्हायचं आणि ग्राउंडवर जायचं. सो आता जेव्हा घरी आल्यावर मुलं जेव्हा मोबाईलवर बघतात ना तर आईबाबांनाही कुठेतरी जे म्हणजे आत्ताचे आईबाबा आहेत त्यांनाही वाईट वाटतं पण त्यांच्याकडे ऑप्शन नसतं की मुलं मोबाईलवरच असतात. त्यामुळे मोबाईल नसल्या कारणाने खूप एक्सप्लोअर करता आलं आणि तसं आमच्याकडे वातावरण आय थिंक आयडियल पेरेंटिंग झालं की बाहेर कुठेही माती खाल्ली तर पहिले घरी येऊन सांगायचं. बाहेर ते असतं ना की मुलांनी काही चूक केली की गावभर सांगत फिरतो आईबाबांना सोडून. आमच्याकडे एक्झॅक्टली उलट असायचं. काही चूक केली पहिले मी घरी येऊन सांगायचो हे बघ हे असं झालंय आता काय करायचं. सो त्यामुळे ती कधी भीती नव्हती बाबांची पण म्हणा किंवा आईची पण म्हणा. आणि आई माझी हाऊसवाईफ आहे ती कलेचा वारसा बऱ्यापैकी आईकडून आला आहे. म्हणजे आई विशारद आहे क्लासिकल सिंगिंगमध्ये. ती परफॉर्म नाही करत पण ती शिकवते. आणि माझ्या पणजोबा पु ल देशपांडेसोबत तुझ्या तुझ्यापाशीमध्ये काम करायचं. सो मी खूपच लहान होतो मला हे कळायचं नाही तेव्हा. पण मग बाबांनी सांगितलं की काय नाव रामदास तत्ववादी. सो ते त्यांच्यासोबत काम करायचं. सो आजी म्हणायची की आमच्याकडे माई भिडे वगैरे आले आहेत. ऑफकोर्स मला ते काहीच नंतर कळलं तेव्हा. पण सो आणि मला नेहमी सपोर्ट केलं घरच्यांनी की यू शुड व्हॉट एव्हर यू फील लाईक यू शुड परस्यू. पण एक होतं की मिडल क्लास फॅमिली म्हटल्यावर कसं की अचानक ऍक्टर जेव्हा म्हटलं तर एक इतरांचं खूप म्हणणं असतं तुमच्याबद्दल की नाही हे क्षेत्र चांगलं नाही आहे किंवा इथे गेल्यावर मुलं बिघडतात. आणि त्यात हुशार मुलगा. हुशार म्हणजे अभ्यासात चांगला होतो. हुशार काय माहित नाही पण मार्क बरे पडायचे. आणि मला त्याच्यावर एक आहेच की आपलं आजकालचं एज्युकेशन सिस्टम इज लाईक काय म्हणतात पाठांतरवर जास्त भर दिला जातो रादर दॅन ते कॉन्सेप्ट. म्हणजे बऱ्याचदा असं मला होतं की एक्झाम दिल्यानंतर 10व्या दिवशी तोच पेपर जर तुम्ही परत सोडवायला गेला तर बऱ्याच मुलांना काही जायचं नाही. म्हणजे त्यातला मी पण एक होतो त्यामुळे ते खूप लाजीरवाणं वाटायचं पण मार्क चांगली पडायचे. सो असो दॅट्स अ डिफरंट थिंग. मी बॅडमिंटन खेळायचो. आय वॉज अ स्टेट लेवल बॅडमिंटन प्लेअर आणि स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असायचा. 8th मध्ये आय डिसाइडेड आय वॉन्ट टू बी अन ऍक्टर. तेव्हा बाबा म्हणे की शिक्षण पूर्ण कर आणि त्यानंतर आपण लेट्स ट्रीट इट लाईक अ प्रपोजल की बाबा शिक्षणानंतर 2 वर्ष आम्ही तुला सगळं पोचतो. तुला काय पाहिजे पैसा हवा की जे 2 वर्षात जर काही झालं नाही तर मग तुला इंटरेस्ट कशात. मी म्हटलं मला टीचिंगमध्ये आहे तर मग आपण माझ्या डोक्यात होतं आय आय टी पोवीमधून एम टेक करायचं आणि मग टीचिंगमध्ये जायचं. अच्छा. पण बाय गॉड्स ग्रेस एव्हरीथिंग स्टार्टेड. पण 8th म्हणजे किती वर्षाचा रे तू? किती 13-12 तेव्हा कळत होतं आपल्याला मोठं झाल्यावर काय व्हायचं. टचवूड मी लकी होतो. म्हणजे माझे मित्र म्हणतात ना की यू आर व्हेरी लकी की तुला माहिती होतं तुला काय करायचं आहे. म्हणजे कॉलेजमध्ये असताना पण आय वॉज व्हेरी शुअर की जरी इंजिनिअरिंग कॉलेजमधून करतोय मी तरी आय न्यू दॅट आय वॉन्ट टू बी अन ॲक्टर. सो मला आय वॉज व्हेरी क्लिअर आयदर स्पोर्ट्स किंवा ऍक्टिंग. आणि झालं असं की मी आय वॉज अ सीडेड प्लेअर. म्हणजे टॉप 4 मध्ये नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये मी होतो. त्यामुळे माझा फोटो यायचा पेपरमध्ये तर खूप छान वाटायचं मला. पण द मोमेंट आय स्टार्टेड लुझिंग द टुर्नामेंट्स ना मला इच्छा नाही व्हायची कोर्टवर जायला प्रॅक्टिस करायला. तेव्हा आय रिअलाइज की
ते पॅशन नाही आहे. पॅशन तेच आहे की त्या रस्त्यावर चालताना जरी तुम्ही पडलात ना तरी उठून परत तिथेच चालावं असं वाटलं पाहिजे. सो दॅट इज दॅट शुड बी युअर करिअर. आणि तेव्हा मला ऍक्टिंग तसं असायचं, कारण आमच्या नाटकांना अख्ख्या वसंतराव देशपांडे सोबत जेवढे आम्ही कलाकार असतो त्याच्यापेक्षा अर्धे प्रेक्षक असायचे, पण तरी मला आवडायचं ते करायचं. त्यामुळे 8th मध्ये डिसाइडेड आणि बाबा म्हणे ठीक आहे तू कर अभ्यास कर आणि मग लेट्स सी कसं करता येईल. सो अशा पद्धतीने. बरोबर. पण आय जेन्युइनली बिलीव्ह की आयडियल पेरेंटिंग म्हणजे तुमच्या मुलांनी जर बाहेर काही चूक केली तर पहिले तो तुमच्याकडे आला पाहिजे. हे असं तुम्ही एन्व्हायरमेंट केलं आहे का घरी? आणि बऱ्याचदा माझे मित्र खूप जेलस आहे, म्हणजे मी काही बोलतो आई बाबांची कोणत्याही टॉपिक, काही म्हणजे उद्धटासारखं नाही पण कोणताही टॉपिक, आणि माझे मित्र अशी फ्रीज होतात, हा टॉपिक कळला का? म्हणलं हो. तर त्यामुळे जेव्हा मी माझ्या मित्रांकडे जातो ना ते म्हणतात ओके बिहेव युअर सेल्फ, हे माझ्या आईला माहिती नाही, हे माझ्या वडिलांना माहिती नाही, माहिती ह्या करून सांगू नको ते. तर मी असं मित्रांकडे गेल्यावर एकदमच असं शांतपणे की हे माहिती आहे का? नाही नाही बोलावं. सो असं सगळं नागपूरचा प्रवास, देन पुण्याला आलो, सीओईपी मधून इंजिनिअरिंग केलं आणि पुण्यानंतर मग मुंबई. बरं. सो पुलं म्हणतात ना की ज्या तीन शहराच्या लोकांसमोर कर जोडले पाहिजे, पुणेकर नागपूरकर मुंबईकर, त्या तीन शहराचं पाणी प्यायलो आहे मी. आणि तू मुळचा? मी नागपूरचा, म्हणजे माझं सगळं जन्म अमरावती आणि सगळं नागपूरचा. सो आताही आई बाबा नागपुरातच राहतात, नागपुरातच घर आहे. पण येणं जाणं होतं? हो हो, गेली 30 वर्ष दिवाळी कधीच नागपूरच्या बाहेर झालेली नाही. मला पटतच नाही दिवाळी ही घरीच असली पाहिजे, सगळं काम सोडून दिवाळीला. तुझ्या रूट्स बद्दल, जिथे तू तुझा जन्म झाला त्याबद्दल पण खूप काही म्हणणं आहे ना, म्हणजे रादर प्रत्येकाबद्दल. मला इन जनरल वाटतं की तुम्ही तुमच्या रूट्स पासून लांब नाही पळायला पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली आता आपल्या क्षेत्रात ना असं खूप आहे की इतका दिखावा आहे ना की वी वॉन्ट टू रन अवे फ्रॉम अवर रूट्स. असं मी खूप म्हणजे माझ्या जनरेशनच्या नटांकडून किंवा इतर बरेच की त्यांना नाही नाही हिंदीत पण काम करताना का लपायचं आहे तुम्हाला, वाय यू वॉन्ट टू हाईड अवे फ्रॉम युअर रूट्स. मी तर हिंदीच्या सेटवर पण जे मी मराठी माणसासोबत दुसऱ्या भाषेत बोलूच शकत नाही, समहो माहीत नाही काय ते. मी नागपूरचं आहे तरी हा, म्हणजे हिंदी इज अन इंटिग्रल पार्ट, पण हा कट्टरवाद नाही आहे. पण मला असं वाटतं की यू शूड स्टिक टू युअर रूट्स, कारण की तिथून जर हरवला ना तर ती बिल्डिंग कशी मोठी होणार जर बेसच तुमचं तकलादू आहे किंवा कच्चं आहे. सो मी कट्टरवादी नाही आहे पण रूट्स मला खूप ते खूप कौतुक आहे मला त्याच्या. पण तुझ्या वयाच्या मुलांनी हा असा विचार करणं खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे दॅट इज आय डोंट नो अबाउट दॅट, पण ते खूप गरजेचं आहे मला असं वाटतं. कारण आता आपण हॉलिवूड पण मूवीज ज्या बघतो आपल्याला, म्हणजे माझ्या फिल्ममेकर मित्रांची पण माझी नेहमी चर्चा होती की ठीक आहे त्यांचं ते कल्चर आहे, माझ्या रक्तात म्युझिक अँड डान्स आहे, मी का बोलू त्याच्यापासून? व्हाय शुड आय रन? लग्नात तुम्ही काय करता नाचताना? कोणतंही काही चांगलं झालं की तुम्ही नाचताना? सो आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही आपल्या जे तुमचे जे रूट्स आहे त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. ते जर नसेल ना तर कुठेतरी तुम्ही आयुष्यात तुम्हाला नंतर जाणवेल की ती एक पोकळी निर्म ते खूप सुंदर वाक्य आहे की जेव्हा तुमच्या आईवडिलांची तुमचं नातं चांगलं नसतं ना तुमच्या आयुष्यात नेहमी तुम्ही इनकम्प्लिशनच राहता. ज्या दिवशी तुमच्या आयुष्य म्हणजे आई बाबा काय रूट, त्याच्याशी तुमचं नातं जर नीट नसेल तर तुमच्या आयुष्यातलं कुठे ना कुठे तुम्ही अर्धवट राहतातच. आणि हे सायकोलॉजिस्ट वारंवार बोलतात, बरेच म्हणजे स्पिरिच्युअलिटी झोनमध्ये ते पण म्हणतील, तुमचा सोर्स पास यू नीड टू बी कम्प्लीट विथ युअर सोर्स. तुमचे जे रूट्स आहेत वाय वॉन्ट टू रन अवे, वाय वॉन्ट टू हाईड इट, म्हणजे का असं करावं? आणि ते मला खूप अखरतं आणि मी खूप मुंबईत जास्त मला खूप जास्त जाणवतं ते, म्हणजे की मराठी माणूसच मराठी आपण मराठी असल्याचं नाही नाही मराठी दोन मराठी म्हणजे सगळ्यांसमोर दोन मराठी लोक मराठीत नाही बोलणार एकमेकांची किंवा याची काही गरज नाही. आणि दिस इज कमिंग फ्रॉम अ पर्सन जो सगळ्याच म्हणजे मला तेलगू शिकलोय मी, मला इतर भाषांमध्ये बोलायला आवडतं. तुला तेच आता विचारणार होते, तुझ्या सगळ्या भाषा पण खूप छान आहेत ना. मला झालं असं होतं तेलुगूचं कारण असं होतं की माझे मित्र जे होते आमच्या शाळेचा ग्रुप ते म्हणे आम्हाला नवीन भाषा शिकायचे, तर मग कोणी फ्रेंच निवडली, कोणी अजून काही निवडलं, मग माझा एक मित्र जर्मनला जात होता, जर्मन वॉज अ प्रीरिक्विझिट. मी म्हटलं मला इंडियन लँग्वेज शिकायची आहे, मला मी अब्रॉड का शिकू, दिस फॉरेन लँग्वेज का शिकू, इथे इतक्या साऱ्या भाषा आहेत. तर तेव्हा आय गेस मी कुठेतरी हैदराबादला गेलो होतो आणि तिकडे मी तिकडे गेल्यावर लोक माझी तेलुगूमध्येच बोलायची, त्यांना वाटतं आपल्यातलाच एक आहे. तर मी म्हटलं मला तेलुगू शिकायची, तर मग मी तेलुगू शिकलो. आता ऑफकोर्स आजूबाजूला बोलायला कोणी नाही, पण स्क्रिप्ट आल्यावर म्हणजे आता मी मध्ये सफोलाची ॲड केली, सो त्यात 5 लँग्वेजेस होत्या, मराठी, हिंदी, तेलगू, कन्नडा आणि बंगाली. सो कन्नडा आणि बंगाली इज बॉज डिफिकल्ट कारण मला येत नाही, पण तेलगूचं मी डबिंग वगैरे पण स्वतःच केलं. आठवते तुला? हो, ते सफोलाची ऍड अशी होती की
काम का स्ट्रेस तो मैं कम नहीं कर सकता हूँ, लेकिन इसके हार्ट का ख्याल जरूर रख सकता हूँ. तिला नंबर वन अवॉर्ड मिळाला, कारण पहिल्यांदा नवरा तेलच्या ॲडमध्ये काय असतं की बायको म्हणते ह्यांचं काय करू मी, नवरा म्हणतो की खूप कामाचा स्ट्रेस आहे पण मी हे तेल वापरतो जरा याचं काळजी घेईल. सो त्याचं तेलगू व्हर्जन असं होतं की पुढे त्यांना पनी स्ट्रेस नाही, त्याने तग्गेन चाललो नो, कारण त्यांना हार्ट पटल्यासारखा तपकुंडा पिसू गेलो नो सफू लागू. अब उसके हार्ट का ख्याल तो मैं नहीं, अब उसके काम का स्ट्रेस तो मैं कम नहीं कर सकता. ये पूरा तना पनी स्ट्रेस नहीं तेने तग्गिन चले लूँ, लेकिन उसके हार्ट का ख्याल जरूर रख सकता हूँ. कानी तना हार्ट पटला श्रद्धा तप्पकुंडा तीस को गलूँ. तुझी उर्दू सुद्धा खूप सुंदर आहे ना. मला खूप आवडायचं शिकाय, आता सुंदर आहे का माहिती नाही पण मला खूप आवडते ती भाषा, ती बोली म्हणतात ती खूप आवडते. आणि मी दहावीत असताना मी शिकलो होतो उर्दू, म्हणजे मी नागपूरमध्ये असताना मला शेरोशायरी करायला आवडायचं, आणि त्यामुळे आय गेस तेव्हा एक हिंदी नाटकात काम करायचं होतं, आणि तेव्हा मग त्यांनी म्हटलं की तू उर्दू शिकला तर चांगलं होईल, तुला फायदा होईल. मी नागपूरला हायत सर म्हणून होते तिकडे शिकलो होतो, आणि एक मला नक्की आवडायला सांगेल, मी पुण्यात जेव्हा होतो तेव्हा मी एक शम्मी कपूर यांच्या आयुष्यावर एक शो करायचो. अच्छा. आणि शो म्हणजे स्टेज शो, इट वॉज लाईक अ म्युझिकल. बर. सो मी अँकरिंग करायचो ॲज शम्मी कपूर, मग तिकडे लाईव्ह सिंगिंग व्हायचं, लाईव्ह डान्सिंग व्हायचं. आणि माझं नशीब इतकं चांगलं की अमीन सायानी जी तो शो व्हिडिओ थ्रू करायचा आणि मी लाईव्ह स्टेजवर असायचं. त्यामुळे मी अमीन सायानी सरांना जेव्हा पहिल्यांदा भेटलो तर म्हणजे एकतर ते इतकं की त्यांच्याबद्दल ऐकलंय किंवा त्यांचं रेडिओवर त्यांचा आवाज ऐकले की भाईओ बहनो, तर ते त्यांना मी विचारलं की मला ते मला उर्दू खूप आवडतं, तर त्यांनी मला आमचे झवेरी सर होते तिकडे, तर त्यांना ते म्हणे आप इनके पास जा, आणि त्यांनी म्हटलं की यांच्याकडून शिक तू. तर मी पुण्यात असतो तर मी सॅटर्डे संडेला यायचो इकडे, तेव्हा शिवनेरी जस्ट चालू झाली होती. तुम्ही सरांकडे यायचो, सरांना म्हणायचो सर मेरा बजेट नाही आहे, मी 250 रुपये तुम्ही शिवनेरीमध्ये चले जाते, तर बिचारे ते मला स्वस्तात शिकवायचे. आणि त्यांनी इतकं छान शिकवलं, त्यांना एक गझल ऐकवायचे पहिले, आणि ती गझल ते म्हणायचे आता अब आप इसे लिखो. तर मी त्यांना एकदा म्हटलं सर मुझे सिर्फ बोलना है, बेटा आप नहीं सिखाओगे मुझे, मैं काय मैं सिखा रहा हूँ ना, तो मैं जैसे बताऊंगा वैसे सीखना, तो आपको लिखना भी पड़ेगा. मी त्यांना म्हणलं मला लिहायचं नाही आहे, मला फक्त बोलायचं ते, म्हणजे नाही लिहायचं पण. सो त्यांनी लिहायला पण शिकवलं, तर ती गझल पहिले ऐकायचो आम्ही, मग ती मी लिहायचो, मग आता ती वाच, मग आता तुझी मातृभाषा काय आहे, मराठी. अच्छा, मग माहिती आहे मराठी लोकांचा कुठे प्रॉब्लेम आहे, तुम्हाला इथे तुमचा स्पेसिफिक हा प्रॉब्लेम आहे, तर तसं ते शिकवायचं. मग तुम्ही कोण गुजराती का, अच्छा गुजराती लोकांचा इथे हा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे तो खूप मला ते खूप शिक. आणि अमीन सायनी सरांसोबत पण इंटरॅक्शन करण्याची संधी मिळाली, दॅट वॉज अ लाईक म्हणजे लकी समजतो मी स्वतःला. तू स्वतः लिहितोस का? नाही, मला मी वाचतो आणि ते प्रेझेंट करायला मला आवडायचं. सो मी स्वतः, मला फार रिस्पेक्ट आहे लेखकांबद्दल जे इतकं सुंदर काव्य लिहू शकतात, पण ती कला आपल्यात नाही. पटकन काही आठवतंय? ते तीन शायरनी एकाच, म्हणजे एक म्हणजे गालिब आहे, मिर्झा गालिब यांचा शेर आहे की शराब पीने दे मुझे मस्जिद में बैठ कर या वो जगह बता दे जहां खुदा नहीं. दूसरा शायर म्हणतो कि मस्जिद खुदा का घर है, पीने की जगह नहीं. काफिर के घर जा, वहां खुदा नहीं. काफिर म्हणजे तू मानत नाही देत. आणि तीसरा शायर म्हणतो की काफिर के घर से होके आया हूं मैं ये देख कर कि खुदा मौजूद है वहां, उसे पता नहीं. ओह वाह वाह. सो मी वाचत असतो, मला आवडतं, आणि त्यांनी फायदा पण झाला हिंदीमध्ये काम करताना, डेफिनेटली फायदा झाला मला उर्दूचा. ए तुला ऍक्टर व्हायचंय हे तुला कधी कळलं? म्हणजे एक काहीतरी ट्रिगर असेल ना रे? मी ना केजी पासून हे करायचो, म्हणजे शाळेत भाग घ्यायचो, डान्समध्ये असायचो, डान्स करायचो, कारण आईला डॉक्टरनी आई मी खूप जास्त हायपर होतो, तर डॉक्टर म्हणे याच्यात एक्सेस एनर्जी आहे, तुम्ही कुठेतरी ती बाहेर जाईल असं करायला. तर मग आई म्हणे मग डान्स क्लासला आईने पाठवलं, तर मला मी थकायचो, शांत राहायचो, घरात तर घरच्यात नाही बाबा डान्स क्लासला जा बाबा. पण त्याच्यामुळे मला ऑलवेज आय वॉज ऑलवेज इन्वॉल्व इन टू आर्ट्स इन सम वे ऑर द अदर. ते एथमध्ये फायनल ते आलं, आणि बऱ्याच लोकांना आता मलाही वाटतं वेन आय लुक बॅक एट जरा यंगच होतो ठरवायला की, आणि घरच्यांनी पण सपोर्ट केला. पण असा काय ट्रिगर पॉइंट होता की तू एखाद्या नाटकात काम केलं? मी नाटकात काम करायचो तेव्हा तुला जाणवलं की हे मला आवडतंय बाबा. मला आठवतं मी नागपूरला ना वसंतराव देशपांडे सभागृहात कोणत्याही नाटकाचा प्रयोग असायचा ना, तर मी 3 तास आधी जाऊन बसायचो तिकडे, आणि मला ते नुसतं तिकडे म्हणजे कलाकार म्हणजे इकडे तिकडे फिरतायत, सेट लावतोय, आणि मला नुसतं ते एक ना एक टिपिकल स्मेल असतो, सुगंध असतो थिएटरमध्ये गेल्यावर, तुम्ही कसला असतो काय माहिती, तो वुडनचा असतो का काय, पण तो इतका छान वाटायचा मला.
तर मी जवळपास जेव्हा प्रयोग असायचा नाटकाचा, तर 7 तास, म्हणजे कलाकार पण जितका वेळ तिथे नसायचे तेवढा मी तिकडे असायचो. आणि तेव्हा मला जाणवलं की आय एम लव्हिंग दिस. म्हणजे माझं पहिलं नाटक जे मी प्रोफेशनल पाहिलं होतं ते एका लग्नाची गोष्ट, प्रशांत नमलेंचं, प्रशांत नमले आणि कविता लाड यांचं. आणि त्याच्यानंतर नागपुरात जितकी पण नाटकं यायची मी सगळी बघायचो. तिथे मला म्हणजे घरच्यांनाही जाणवत होतं की ही इज रिअली इंटरेस्टेड इन टू इट. 10th आणि 12th मला डिफिकल्ट झालं, कारण इतकं आय वॉज इन टू थिएटर की मग अभ्यास आणि ते जरा कन्फ्युजन होत होतं, पण झालं ते करून निभावलं सगळं. आणि त्यानंतर इंजिनिअरिंग, तेव्हा तू कसं रे मॅनेज केलंस, म्हणजे शूटिंग म्हणा किंवा नाटक करत असेल त्याच्या तालमी आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास पण भला मोठा असतो, आणि प्रोजेक्ट सबमिशन्स हे सगळं कसं मॅनेज करायचं? यू विल नॉट बिलीव मी, पहिल्यांदा मी आय डिड माय इंजिनिअरिंग फ्रॉम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, COEP. तर पहिल्यांदा मी जेव्हा फर्स्ट डे एंटर केल्यावर बाबांचे तिकडे एक मित्र आहेत, सो मी सरांकडे गेलो. बाबा म्हणे अरे त्याला जर ॲक्टिंग पण मध्ये पण इंटरेस्ट आहे, सो त्याला आणि ते कल्चरल सांभाळायचं तिकडे त्यावेळेस. तर मी त्यांच्याकडे गेलो, म्हटलं सर मला ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं आहे. ते दोन म्हणतो COEP मध्ये आल्यावर पहिल्याच दिवशी तू हेच वाक्य म्हणतोय, म्हटलं ओरडतात काय माझ्यावर, कारण की कॉलेज इज अ वेल रिनाउंड कॉलेज आणि जसं VJTI आहे तसं जे काय 4-5 ऑटोनॉमस कॉलेजेस आहे महाराष्ट्रातले त्यातलं. सो ते बघितलं आणि मला वाटलं आता ओरडतात माझ्यावर. आय लाईक युअर क्लॅरिटी म्हणे. आणि तेव्हा माझ्या कॉलेजमधलं आर्ट सर्कल खूप स्ट्रॉंग आहे COEPचं. तर पुण्यात 2 एकांकिका स्पर्धा होतात, पुरुषोत्तम महाकरंडक स्पर्धा आणि फिरोदिया महाकरंडक. सो त्याच्यात फर्स्ट सेमला फिरोदिया असायचं, फर्स्ट सेमला पुरुषोत्तम असायचं, सेकंड सेमला फिरोदिया. तर आम्ही आणि लकीली त्यावेळेस COEPकडे लीड ऍक्टर कोणी नव्हता, सो दॅट टर्न्ड आउट टू बी अन ॲक्टिंग स्कूल फॉर मी. म्हणजे मी तिकडे सबमिशन पण करायचो, बाजूलाच माझं डिपार्टमेंट, त्याच्या बाजूला ऑडिटोरियम, सो मी तिथून डिपार्टमेंटला जायचो, सबमिशन्स करायचो आणि ऑल द टीचर्स सपोर्टेड मी. एक अपवाद सोडल्यास बाकी सगळ्या टीचर्सनी खूप सपोर्ट केला. इव्हन आमचे डिरेक्टर यू देव सू सपोर्ट मी अलॉट. आणि सेकंड इयरपर्यंत सगळ्यांना माहिती होतं की याला त्यात करिअर करायचं आणि देवर सपोर्टिंग ऑल्सो. असं नाही की मग तू इंजिनिअरिंगची डिग्री वेस्ट केली वगैरे असं का केलं वगैरे, असं कधीच कोणाचं ॲटिट्यूड नसायचं. त्यामुळे देव सू सपोर्ट मी. आणि आजही COEPच्या लोकांना खूप कौतुक आहे माझं की त्यांनी कम्प्लीट केलं, 4 वर्षात कम्प्लीट केलं आणि आता तो त्याचं पॅशन परस्यू करतोय. सो 4 वर्ष दोज 4 इयर्स वर द बेस्ट डेज ऑफ माय लाईफ विदाऊट एनी डाऊट. आणि खूप शिकलो, कारण मी नागपूरहून आल्या कारणाने माझ्या मराठीला एक वैदर्भीय पूस होता. तर मी कधीच म्हणत नाही चुकीचं आहे का बरोबर आहे, पण जो तुम्ही वेगवेगळे रोल्स करतात तर मग तो एकच मग तिकडे मध्ये यायचा तो की सोपं म्हणजे असं नागपुरात असं म्हणतो हे असं आहे. मला कळायच नाही, ते म्हणे नाही वैभव असं पण नाही असं पण नाही ते मधलं काहीतरी. आणि दुसरा प्रॉब्लेम माझा असा होता की मला ळ म्हणता यायचं नाही, कारण जास्त हिंदी खूप जास्त तिकडे बऱ्यापैकी हिंदी पण बोलायचो आम्ही, त्यामुळे ना त्यात ळ हा शब्द आलाच नाही. हा आणि हिंदी बऱ्यापैकी त्याच्या नागपुरात एक पकड आहे हिंदीची, सो ळ यायचंच नाही मला. आणि आता माझी मैत्रीणच होती जी लिहायची नाटक, आता वैभव आता सगळे वेळा कसे गाळू म्हणे मी आता. तर मग मला नंतर त्यांनी एक एक्सरसाइज दिली मला, हे रोज म्हणायचं म्हणे आल्यावर 15 मिनिटं, पळापळी हा रताळ्याचा खेळ नसून केळ्याचा खेळ आहे असं म्हणून मी एका वर्षानी मला ळ हा स्पष्ट आला. ती म्हणे नाहीतर ळ खूप छान मार्मिक शब्द आहे रे, म्हणजे असं तू असं ळ कसं. मी मग हळूहळूच्या जागी सावकाश टाकायचे ते शब्द, पण ते खूप ग्रुमिंग खूप झालं. ड नाही म्हणायचो, अड नाही म्हणजे कमड नाही म्हणायचो मी, पण हळूहळू मग रोमॅन्सच निघून जायचं सगळ्यात की मी हळूहळू तुझ्या प्रेमात पडल्यावर मी हळूहळू तुझ्या प्रेमात पडलो. तर माझी कोऍक्ट्रेस ती अशी आणि स्टेजवर असणं किती वाईट असतं, म्हणजे ते सगळं मग मोमेंटमच तुटतो आणि आपल्यामुळे सगळे हसतायत. मी तुझ्या हळूहळू प्रेमात पडलो, सगळे असे तिकडे मला खांद्याचे हलताना दिसायचे लोकांचे. पण खूप 4 वर्ष हळूहळू शिकलो पण ते 4 वर्षात अगदी म्हणजे फर्स्ट इयरचं वैभव आणि 4th इयरचं वैभव जमीन आसमानाचा फरक होता. एक ॲटिट्यूडमध्ये इन जनरल, म्हणजे ग्रूमिंग तर झालंच पण एक ॲक्टर म्हणून पण खूप इम्प्रूव्हमेंट त्याच्यात झाली. त्यामुळे दॅट टर्न आउट टू बी अन ॲक्टिंग कम इंजिनिअरिंग स्कूल फॉर मी. बरेच लोक विचारतात की मग कसं केलं, ते झालं ते आणि सपोर्ट सगळ्यांचा टीचर्सचा होता म्हणून झालं. नाही बेसिकलीच नाटकात काम केल्यानंतर तो एक जवळपास वर्कशॉप होतो. खूप खूप
आणि आय एम सो लकी की आय बिलॉंग टू थिएटर. म्हणजे आता ते आता मी फॉलो नाही करू शकत थिएटर, कारण की तेवढं मल्टीटास्किंगमध्ये मी चांगला नाही आहे की शूटला आहे आणि माझा 9 प्रयोग आहे म्हणून मला ते शूटमध्येच लक्ष लागत नाही असं बऱ्याचदा व्हायचं. त्यामुळे मी आय टूक अ कॉन्शियस डिसिजन की आता थिएटर नको. पण थिएटरनी ते नॉब दिला ऍक्टर म्हणून की कधी वाढवायचं आणि कधी कमी करायचं. ते ती एनर्जी फक्त थिएटर देतं, नाही तर ते बऱ्याचदा कळत नाही की हे अप कसं करू. ही एनर्जी आता जेव्हा डिरेक्टर म्हणतो ना इथे एक नॉच वर कर, हे थिएटर केल्या कारणाने तुम्हाला खूप लवकर कळतं की नॉच अप कर आणि नॉच खाली कर म्हणजे काय कर. आणि थिएटर टू टेलिव्हिजन पण जो पहिला शिफ्ट होता तो खूप मला 2-3 महिने खूप त्रास झाला, कारण एक प्रोजेक्शनची सवय होती आणि जेव्हा खाली कर म्हणायचे ना तर मी फ्लॅट करायचो. तर तेव्हा मला कळलं की इंटेन्सिटी खाली नको करू, फक्त तो हा ज्याचा की हा इंटेन्सिटी तीच राहू दे. सो तो थ्रेड मिळायला काही महिने लागले, पण वन्स एकदम तुम्हाला कळलं की मग खूप मजा येते. म्हणजे कॅमेरा समोर खेळताना किंवा ते जागा काढताना खूप छान काय सारख्याच होत तुझ्या सारखं मिळालं असं वाटतं. माझा आय एम कमिंग टू दॅट. ऐक ना, माझा प्रश्न असा आहे की एका दोन मिनिटं मी पुण्यातच गेलो, माझ्या कॉलेजमध्येच गेलो. जमतंय का आता? आता वाटतंय जमतंय अभिनय. अरे नाही, मला असं विचारायचं होतं की एका एका चांगल्या कलाकाराला जो तू आहेस, आपलं स्वतःचं काम कधीच आवडत नाही. म्हणजे आपण कितीही आपलं बेस्ट दिलं तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की नाही आणखीन काहीतरी छान करू शकले असते. तसं डेफिनेटली तुला सुद्धा वाटत असेलच, पण तरी सुद्धा तुझ्या मते तुझा बेस्ट परफॉर्मन्स कुठल्या भूमिकेत होता? मला असं वाटतं अजून इट इज गेट टू कम. म्हणजे असं तुला वाटतं रे, पण कॉफी आणि बरंच काही सदाचारी. एक आय हॅव रिअलाइज वन थिंग, म्हणजे जेव्हा एक थर्ड पर्सन म्हणून बघतो आणि खूप सब्जेक्टिव्हली बघतो, ज्यात काहीच स्वतःच्या प्रेमात किंवा उगाच स्वतःचं स्वतः म्हणजे मी आहे म्हणून काहीतरी टीका करायचं अशा या झोननी नाही. या सगळ्याच्यात एकापर्यंत म्हणजे आय कुड फील दॅट आय एम कम्फर्टेबल इन फ्रंट ऑफ द कॅमेरा, कारण की पहिले दोन सिरियलमध्ये ना आय कुड मला कळत होतं की मी कम्फर्टेबलच नाही आहे. आणि दॅट वॉज माय बिगेस्ट चॅलेंज की वाय एम आय नॉट कम्फर्टेबल. मला तर वाटलं होतं मी आता खूपच छानच करीन काहीतरी या क्षेत्रात येऊन, कारण नाटकात एवढं चांगलं चालू होतं की आता तर झालं म्हणजे हा आय एम द नेक्स्ट बिग थिंग जेव्हा कॅमेऱ्यासमोर जाईन. पण कॅमेऱ्यासमोर गेल्यावर मला असं वाटतं की हे काय करतोय मी. म्हणजे माझी पहिली सिरियल अमरप्रेम 100 एपिसोड होते, 100 एपिसोडची सिरियल होती. मला प्रत्येक एपिसोडला वाटायचं की अरे तू कम्फर्टेबलच नाही आहे, यू आर नॉट कम्फर्टेबल इन द इन फ्रंट ऑफ कॅमेरा, यू नीड टू डू समथिंग. आणि दुर्दैवाने काय माहिती का, कोणतं फॉर्मल एज्युकेशन नव्हतं या क्षेत्रात, जे मला आजही अखरतं की यार मला मजा आली असती मला NSDला जर मी 3 वर्ष असतो किंवा FTIला असतो. पण ऑफकोर्स माझा पाथ वेगळा होता, आय हॅड टू डू इंजिनिअरिंग किंवा तसं. पहिली सिरियलला आय वॉज नॉट कम्फर्टेबल, मला आवडायचंच नाही सेटवर जायला, कारण मला समव मजाच नाही यायची की मला जाणवत होतं की डिलिव्हरच होत नाही आहे. जे ऑन पेपर आहे मी जे मला वाटत होतं की स्टेजवर मी असं करीन, ते जेव्हा मी बघतोय तर काहीतरी खूपच घाण करतोय मी. दुसरी सिरियल तुला वाटायचं ना फक्त? नाही नाही, माय फ्रेंड माझे थिएटरवाले ग्रुपसोबत पण असं ते म्हणे मित्र सांगायचे इट्स ओके तू मीडियम चेंज केलाय, तुला अजून यू आर नॉट गेटिंग यू विल ग्रॅज्युअली यू विल गेट यूज टू इट. पण आता येस वी कॅन ऑल्सो फिगर आउट की तू नाही आहे कम्फर्टेबल किंवा ते बेस्ट नाही होतं डिलिव्हर. दुसरी सिरियल तुझं माझं जमेना संपत येताना कुठेतरी मला जाणवलं की आता मी कम्फर्टेबल आहे. ते चांगलं का वाईट माहित नाही, आता ऍटलीस्ट कम्फर्टेबल आहे. म्हणजे आय एम कम्फर्टेबल, आता लेट्सी काय होतं. सो ती कम्फर्ट यायला मला जवळपास जसं म्हटलं की 7-8 महिने जेन. आणि आय एम रिअली थँकफुल टू टेलिव्हिजन, कारण ते नुसते फिल्म्स नसतं झालं, कारण फिल्म हार्डली 20-30 दिवसात शूट संपतं. पण टेलिव्हिजनमध्ये सातत्याने तुम्ही ते करतात आणि त्यामुळे ते कुठेतरी आय गॉट कम्फर्टेबल विथ द कॅमेरा. आणि तो खूप मोठा चॅलेंज होता माझ्यासाठी. म्हणजे मला लिटरली होतं की आपल्याच्याने होणार आहे का नाही होणार आहे इतपत मला डाऊट होता स्वतःवर पहिल्या सिरियलच्या वेळेस. आम्हाला नव्हतं पण नाही खरंच. म्हणजे कसं माहिती आहे, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं पहिल्यांदा स्क्रीनवरती किंवा पहिल्यांदा काम करताना बघितल्यावरती कळतं की अरे नाही मला जरा ग्रूम केला ना की ये लंबी रेसका गड आहे. तसं तू होतास कायम, म्हणजे तुझं पहिलं काम बघितलं तेव्हाच कळलं होतं की अरे नाही. तेव्हा पहिलं काम बघितल्यावर काय सापडलंय का तसं वाटलं होतं काही सापडेल काय. अरे नाही तर चुकून आला ते तो टोन एक्सपेक्टेड बघ. म्हणजे मला अजूनही ऍक्टिंग करता येत नाही.
चुकीचं टोन लपवता येत नाही ना. या सगळ्या प्रवासात एक गोंडस शब्द जो असतो आपल्या लाईफ मध्ये ऍक्टर्सच्या, स्ट्रगल, हा तुला करावा लागला का आणि तो कसा होता? मी स्ट्रगल त्याला कधी म्हटलं नाही, मी त्याला म्हटलं परस्युएशन, कारण कोणी जबरदस्ती केली नव्हती की जाऊन तू हे इथे जातो. मला नेहमी स्ट्रगल या शब्दाला एक नेगेटिव्ह कॉनोटेशन वाटायचं, त्यामुळे आय ऑलवेज युज इट ॲज अ परस्युएशन टुवर्ड समथिंग विच आय वॉन्टेड टू. नागपूरहून जेव्हा पुण्याला आलो तर पहिला बेसिकली तीन शहराचं ना पेस खूप वेगळी आहे. नागपूरची पेस खूप वेगळी आहे जगण्याची, डिस्टन्स खूप म्हणजे डिस्टन्सेस कमी आहेत, पुण्याची पेस वेगळी आहे. सो पुण्याला मी यूज टू झालो होतो 4 वर्षात. जेव्हा मुंबईला आलो ना, माझ्या नाटकाची तालीम असायची प्रभादेवीला रवींद्र नाट्य मंदिरमध्ये, मी राहायचो अंधेरीत. तर पहिली गोष्ट म्हणजे मुंबईत आल्यावर लोकलचा प्रवास जो असतो ना, आणि जेव्हा पी कार्सला तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागतं, ते खूप एक वेगळंच ते काय म्हणतात, इतकं थकून जाता तुम्ही की त्याच्यानंतर कुठे बॉडी बनवणार तो आयुष्यात आणि कुठे काय करणार. सो पहिले 6-7 महिने मला खूप इट वॉज व्हेरी डिफिकल्ट, कारण पैसा पण खूप लागतो मुंबईत, आणि एस्पेशली तुम्हाला जेव्हा चांगले कपडे घालायचे असतात किंवा तुम्हाला खूप ट्रॅव्हल करायचं असतं, तो एक पैसा खूप जास्त लागतो. त्यामुळे पहिले वर्षभर आय गेस इट वॉज रिली चॅलेंजिंग, कारण मला कळतच नव्हतं की ते ऑटो पायलटवर माझं सगळं चाललं होतं की उठायचं, हे करायचं, ते करायचं, पण आय वॉज नॉट एन्जॉईंग एनिथिंग व्हॉट आय वॉज डुईंग. आणि दुसरं म्हणजे मुंबईत कोणीच नव्हतं, म्हणजे फॅमिली म्हणजे रिलेटिव्ह पण कोणी मुंबईत नाही, मित्र पण कोणी नव्हते, त्यामुळे तो एकटेपणा खूप खायला उठत होता. पण ग्रॅज्युअली आय गेस जशी कामं मिळत गेली आणि एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, तसं मग ग्रॅज्युअली मी रुळलो. आणि आता माहिती आहे, आता छान वाटतं की पहिल्यांदा ज्या घरात राहायचो ते घर आता पण ज्या बघायला जातो ना, तेव्हा मग माझे मित्र तू ह्या रे आता इथे राहायचो, म्हणजे तेव्हा तेवढेच पैसे मिळायचे, म्हणलं हेच अफोर्ड करू शकायचो. पण तिथून मग गाडी आली, मग ड्रायव्हर आला, मग नंतर चांगलं घर आलं, तर असं ते एक तू ती जी जर्नी आहे ना ती खूप फुलफिलिंग वाटते. त्यामुळे ते प्रत्येक क्षण आठवतात की फ्रॉम वेअर आय स्टार्टेड, आणि तिथून फार काही अचीव्ह नाही केलं पण पाथ बरोबर आहे असं वाटतं की आय एम वॉकिंग ऑन द राईट पाथ, तेवढं नक्की वाटतं ते सगळं बघितल्यावर. आणि त्यावेळेला ना म्हणजे आता तू म्हणाला स्ट्रगल पिरियडमध्ये मानसिक आधाराची गरज असते, आर्थिक आधाराची गरज असते, त्यावेळेला असं कोणी होतं का दिल के करीब ज्या व्यक्तींनी हे सगळं फुलफिल केलं तुझ्यासाठी? आई बाबा विदाउट अ नाइट ऑफ डाउट, यस यस. म्हणजे काही झालं मी आई बाबांच्या सपोर्टमुळे ना मी एक आयुष्यात पोलाइटली रूड व्यक्ती राहू शकलो, कारण मला नेहमीच मला त्यांनी म्हटलं तुला जे करायचं ते कर, त्यामुळे तो सपोर्ट इतका स्ट्रॉंग होता ना, म्हणून मला जे प्रोजेक्ट नव्हते करायचे ना मी अगदी पोलाइटली नाही म्हणतो त्यांना, आणि ते फक्त त्यांच्या मिळू शकलं, नाही तर करावंच लागलं असतं सगळं. आणि मला एक म्हणजे काही आपल्या सिनियर आर्टिस्टने एक सांगितलं, तू आयुष्यात तेव्हाच मोठा होशील जेव्हा तू नाही म्हणू शकशील. तू जर सगळ्यांना हो म्हणत बसलं ना तर तू आयुष्यात मोठा कधीच नाही होणार. वेन यू फील दॅट आय डोंट वॉन्ट टू डू इट, से नो टू इट. तू किती मोठा व्यक्ती असला, किती मोठा डिरेक्टर असला, प्रोड्युसर असला, आणि ते करू शकलो बिकॉज आय हॅड अ व्हेरी स्ट्रॉंग बॅकिंग की तू घर आहे, मला माहिती आहे नागपूरला, सगळं सोडून नागपूरला जाऊ शकतो. पण असं कधी वाटलं होतं की म्हणजे जो पिरियड तू घेतला होता स्वतःसाठी एक वेटिंग पिरियड 2 वर्षाचा, पण कुठेतरी कधीतरी असं वाटलं होतं की नाही यार आपल्याला परत जावं लागेल? मला टेलिव्हिजन करतानाच वाटत होतं की आपलं काही होणार आहे का, कारण की मी जेव्हा माझे एपिसोड बघायचो ना, मला वाटायचं हे काय करतोय मी, डोळ्यात दिसतंय माझ्या, मी कम्फर्टेबलच नाही आहे. हे जर कम्फर्टेबल नाही राहिलो तर हे लंबी रेस का वगैरे नाही राहू शकत आपण. देअर विल बी सम अदर गाय हु विल रिप्लेस मी इन सेकंड. पण तुझा माझा जमेना जेव्हा झाली ना, तेव्हा एक फेम पण खूप मिळालं तेव्हा बिकॉज ऑफ रीमा लागू. म्हणजे माझं त्यात काही श्रेय नाही, आई बाबा नेहमी म्हणतात तू रीमा लागूचा मुलगा होता म्हणून तुला फेमस झाला त्या सिरियलमुळे. तेव्हा मला असं वाटत होतं की हां मला आवडायला मजा यायला लागली. सो ते करताना जेव्हा मजा यायला लागली ना काम, तेव्हा मला वाटलं की हां ओके नाव थोडं एक हायसं वाटलं. आणि मग कॉफी आणि बरंच काही जेव्हा रिलीज झाली ना, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने ऍक्सेप्टन्स प्रेक्षकांनी किंवा पहिली फिल्मच, पहिली दॅट वॉज माय फर्स्ट फिल्म. सो तेव्हा इवन फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांनी सिरियसली थोडं घेतलं की कारण त्या फिल्मनी खूप बॉक्स ऑफिस कलेक्शन खूप चांगलं होतं आणि लोकांना प्रचंड आवडली. आजही लोक म्हणजे इतक्या वर्षांनी पण लोक ते आवर्जून डायलॉग्स त्याचे सांगतात किंवा हे सगळं. सो दॅट वॉज द फर्स्ट फिल्म. त्याच्यानंतर मला जेव्हा मोठ्या स्क्रीनवर स्वतःला पाहिलं आणि म्हटलं आता आय एम लुकिंग कम्फर्टेबल,
ग्रॅज्युअली प्रोग्रेशन ॲज अन ॲक्टर डेफिनेटली होतच राहणार की तुम्ही शिकत राहणार, पण यू नीड टू बी कम्फर्टेबल. ते कॉफी आणि बरंच काही, आणि तुझं माझं म्हणजे सेकंड हाफमध्ये मला जाणवायला लागलं. मी मगाशी प्रश्न विचारला होता त्याचं चिता तिने तू उत्तरच दिलं नाही. कोणतं? तुला आवडलेली तुझी भूमिका कोणती? सगळ्यात जवळची मला असं वाटतं कॉफी आणि बरंच काही आहे. का? मला रोमॅन्टिक जॉनर खूप आवडतो. म्हणजे जरी सदाचारी, मिस्टर अँड मिसेस सदाचारी आज चॅनलवर खूप त्याचं टी आर पी खूप चांगलं असतं जेव्हा आपण ती दाखवतात, पण मला ॲक्शनपेक्षा रोमॅन्स जास्त आवडतो. समभाव माहीत नाही, मला ते खूप जवळचं वाटतं. आणि कॉफी आणि बरंच काही ती जवळ पण आहे माझ्या खूप, कारण पहिली फिल्म होती, पहिल्यांदा त्यांनी असं एक ॲक्सेप्टन्स काइंड ऑफ मिळाला त्याच्यामुळे. आणि काम आवडलं का माहीत नाही मला, ते माझा ती तो रोल आणि ती फिल्मच खूप जवळ आहे. सो चिताभिनी उत्तर टाळण्याचा प्रयत्न करत होतो, पण कॉफी आणि बरंच काही. आणि एखाद्या मोठ्या व्यक्तीने तुझ्या कामाचं कौतुक केलंय असे काही अनुभव आहेत का तुझ्या आयुष्यात? हो, मला आठवतं नाना पाटेकर एकदम मला म्हणाले की खूप म्हणजे सुंदर काम करतो बरं का तू. दोन मिनटं मी फ्रीजच झालो म्हटलं असं, सर थँक्यू सो मच. आणि दुसरं मला आठवतं की संजय लीला भन्सालींनी एक सीन होता माझा आणि रणवीरचा जिकडे मी डॅगर थ्रो करतो, तो झाल्यानंतर ते माझ्याकडे आले, त्यांनी मिठी मारली, म्हणून यू हॅव डन अ फॅब्युलस जॉब. आणि तिकडे सेटवरचे लोक असे हे असं पटकन होत नाही बरं का. तेव्हा काय वाटलं रे तुला? ताई खरं सांगू का, तेव्हा ते इतकं ते एक तर मी जवळपास मला सिंड्रेला म्हणायचं, कारण माझं रोज म्हणजे पी एन जी कडून असे ज्वेलरीचं सेट यायचं, मग मी नाही हे नको आज मी हे घालणार कानात. मला नंतर तो अख्खा तो जो माझा अटायर होता, तर दोन मुली समोरून धरायच्या, त्याला मी मागून धरायचो. आणि चिमाजी कमिंग ऑन सेट म्हटलं, चार लोक असे माझे कपडे घालून, मग मी ज्वेलरी वगैरे, त्यामुळे इतका जास्त तर ते सिंकिन व्हायलाच वेळ झाला, कारण माझ्या कानात दुखायचं ते. एक तर मी म्हटलं तर क्लिप ऑन द्या, ते म्हणजे क्लिप ऑन नको, तुझे इथे छिद्र आहेत तर आपण ते टाकूच आहे. म्हणजे ठीक आहे, तर ते इतके भारी असायचे, तर नंतर तिकडे सेप्टिक झालं, खूप काही काही इश्यू असायचे, त्यामुळे ऍक्च्युली मग बॉल पॅच त्याला 3 तास त्याच्यात जायचं, त्यामुळे मला ऍक्च्युली त्या क्षणी कसं वाटलं ना, मला आय वॉज हॅपी, पण ती मोमेंट चेरिश करण्याच्यापेक्षा माझी खूप जास्त इतर इन्व्हॉल्वमेंट जास्त होती माझी इतर गोष्टींमध्ये. पण ती एक डेफिनेटली मला गोष्ट आठवते. आणि मला सरांनी म्हटलं होतं की यू आर लाईक माधुरी दीक्षित, मला 2 मिनिटं कळलंच नाही की म्हणजे नाही, म्हणे ती पण जेव्हा सेटवर अशी येते असं वाटतं हां ओके, कॅमेरासमोर ओके नॉट बॅड. आणि सडनली जेव्हा मी एडिट टेबलवर बसतो तेव्हा वाटतं ओ गॉड मॅजिक, म्हणलं वाटलं रे याच्यापेक्षा काय मोठी कॉम्प्लिमेंट आयुष्यात. म्हणजे मला पहिले कळलंच नाही म्हणजे, पण जेव्हा त्यांनी एक्सप्लेन केलं असले सर आता वक्त यही रुक जाय. वैभव मला पर्सनली तुझं काम खूप आवडतं रे. थँक्यू. ही काय रिएक्शन होती? ही काय रिएक्शन होती? नाही सिरियसली अगं, आय सेड थँक्यू. नाही नाही त्याच्या आधी जी थँक्यू च्या आधीची, अगं आय थॉट यू आर सेईंग समथिंग, म्हणून तो पॉज गेला आणि तो प्रेग्नेंट पॉज गेला आणि मला झालं. नाही नाही मला खरंच खरंच खूप आवडतंय. आणि तुम्ही ज्या वयात कामं चालू केलीत ना त्यावेळेत आम्हाला काहीच कळायचं नाही आणि तुम्ही खूप समजून काम करता. I'm bad at taking compliments, but thank you so much. नाही ठीक आहे, इवन इफ यू डोंट टेक इट आय विल कीप ऑन गिव्हिंग यू कॉम्प्लिमेंट्स. मला खरंच आवडतं तुझं काम आवडतं आणि कामाची समज खूप आवडते मला. सो मला तुला विचारायचंय की एखादी भूमिका करताना ती भूमिका साकारताना प्रोसेस काय असते तुझी, तुझी थॉट प्रोसेस काय असते? दोन तीन गोष्टी मला, जे एक मी सांगतो की जरी मी म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशन घेतलं नव्हतं, पण आय मेड शुअर आय यूज टू अटेंड ऑल डिफरंट काइंड ऑफ वर्कशॉप्स आणि आय हॅव रेड एक्सटेन्सिव्हली की अब्रॉडमध्ये ना खूप वर्कशॉप्स म्हणजे कुठले, ऍक्टिंग वर्कशॉप, पॉंडिचेरीमध्ये काही एक आदिशक्ती थिएटर म्हणून तिकडे जायचो, किंवा अजून इतर खूप सुंदर आहे, इतर पण गोष्टी खूप आहेत. नंतर वाचन खूप केलं त्यामुळे अब्रॉडला ना की ऍक्टिंगला ते ट्रीटेड लाईक सायन्स आणि यू नीड टू लर्न इट, या झोनमध्ये ते खूप. आणि त्यामुळे मला कुठेतरी हेवा वाटतो की यार मला ते करता नाही आलं, पण आता बिकॉज ऑफ इंटरनेट आपण खरंच तिकडचे वर्कशॉप पण आपण करू शकतो. सो ते मी एक्सटेन्सिव्हली केलं आणि त्यातून मला जे जाणवलं काही गोष्टी, तर आय टेल यू माय अप्रोच हाऊ आय डू इट. पहिली गोष्ट तर म्हणजे तुमच्या तुम्हाला प्लॅटरवर तुमचा लेखक आणि दिग्दर्शक सांगतो की हे आहे बाबा असं असं आहे, ही थॉट प्रोसेस आहे, तो
ही पर्टिक्युलर एरा आहे. मला वाटतं की इमोशन्स आर डिरेक्टली लिंक टू ब्रेथ. म्हणजे पहिलं आपली एक ॲज अन ॲक्टर म्हणून जर आपल्याला काही करायचं असेल तर इट इज बेसिकली रेप्लिकेट द ह्युमन बिहेवियर. सो आणि होतं काय माहितीये, माझ्यासोबत नेहमी असं व्हायचं की कलाकार म्हणून एक्झॅक्टली उलटं होतं. पहिले इट इज ऑलवेज द नॉर्मल ह्युमन बिहेवियरमध्ये काय होतं, पहिले थॉट काहीतरी येतो, त्याच्यामुळे ब्रेथ चेंज होते, ब्रेथ चेंज झाल्यावर बॉडी चेंज होते, आणि बॉडी चेंज झाल्यावर शब्द निघतात. ॲक्टर म्हणून एक्झॅक्टली उलटं होतं, पहिले शब्द निघून जातात, मग बॉडी इज ट्राईंग टू कोप अप विथ दॅट. सो आय हॅव ऑलवेज ट्राईड की हा बेसिक की इट विल बी द ब्रेथ फर्स्ट द बॉडी अँड देन द डायलॉग विल जस्ट कन्फर्म व्हॉट द बॉडी डीड. सो ते मी फक्त एक ती गोष्ट नेहमी फॉलो करतो की दॅट हॅज टू बी देअर. आणि दुसरी गोष्ट त्या कॅरेक्टरची स्टडी आणि त्याच्या ते सगळ्यानंतर एक तुम्हाला जाणवतं कलाकार म्हणून की ओके त्याचं ह्याचं ब्रीदिंग पॅटर्न समवेअर काहीतरी असं असेल किंवा ह्याची ह्याचं एम काय असेल त्याचं ते. सो या सगळ्या गोष्टी जेव्हा एकंदरीत क्लब होतात ते सगळं विचार करून ते सगळं टेक्निकल घुसण्यानंतर एक लिमिट येतं ज्या तुम्ही म्हणा आता सगळं सोड, ते सबकॉन्शियसने तू मेहनत केली आहे आता टेक्निक घेऊन येऊ नको, आता दॅट विल जस्ट हेल्प यू आउट की तू जे काय मेहनत केली आहे त्याच्यासाठी. सो दॅट्स हाऊ आय गो अबाउट इट. कारण माझे काही काही मित्र ते खूप जास्त टेक्निकल होतात, सेटवर पण ती टेक्निक घेऊन येतात किंवा सेटवर पण मी किती अभ्यास केला आहे घेऊन येतात, तर ते आय गेस ते समोर माझ्यासोबत वर्क होत नाही. तुम्ही ये सेटवर येपर्यंत खूप करा, तुम्हाला जे काय स्टडी करायची आहे काय करायचं आहे त्याचा अभ्यास करायचा आहे, आणि सेटवर आल्यावर जस्ट फॉगेट इट. युअर सबकॉन्शियस माइंड विल मेक शुअर दॅट यू विल गेट दॅट थ्रेड, कुठेतरी तुम्हाला तो धागा सापडेल कॅरेक्टरला. तुझं काम बघताना ना मला नेहमी असं वाटतं की अरे हा किती ईजमध्ये सगळं करतोय, पण त्या ईजमध्ये सुद्धा एक अभ्यास आहे हे जाणवतं. मी म्हणून तुला हा प्रश्न विचारला, हा तेवढं माझ्यासाठी होता समजून घ्यायला की एवढ्या कमी वयात अभिनयाची एवढी समज येते कुठून. सिटिंग इन फ्रंट ऑफ यू हे असं नाही, पण मला खरंच खूप कौतुक वाटतं, मला खरंच खूप कौतुक वाटतं, कारण ह्या गोष्टीने आम्हाला खूप नंतर कळायला लागल्या रे. म्हणजे खूप काम केल्यानंतर, खूप मोठ्या माणसांबरोबर काम केल्यानंतर, ते काय करतायत ते बघितल्यानंतर, दिग्दर्शकांची बोलणी ऐकल्यानंतर नंतर कळायला लागलं. तुम्हाला खूप लवकर कळतं रे सगळं. आमची जनरेशन त्या बाबतीत खरंच नशिबाने, कारण एक्सपोजर खूप जास्त आहे म्हणजे नेटमुळेच. म्हणजे आय एम शुअर की वेन इवन 10-15 इयर्स बॅक नेट वॉज नॉट ॲज ॲक्टिव्ह किंवा इंटरनेटवर गोष्टी इतक्या नव्हत्या जेवढ्या आज आहे, आणि कोविडमुळे तर अजून जास्त ते की आता नाहीच होतं एकमेकांना भेटणं, तर कुठूनही तुम्ही झूम कॉलवरून काही करू शकता. सो एक्सपोजर डेफिनेटली माझ्या जनरेशनला खूप जास्त मिळालं आहे. त्याचा उपयोग करायचा का म्हणजे काय ते प्रत्येकावर डिपेंडेंट आहे, पण मला असं वाटतं आणि एक मला अजून एक वाटतं रिमातेचं वाक्य खूप चांगलं आहे, तुमच्या जनरेशनला गोष्टी पण फार लवकर मिळाल्यात म्हणे. म्हणजे जेव्हा मी पहिली कार घेतली होती वैभव म्हणे, तो त्या वयात तो अजून पोचलाही नाही आहे म्हणे, आणि तुझ्या ऑलरेडी 2-3 कार झाल्यात. सो त्यामुळे रिमाताईंसोबत वेळ घालवल्या कारणाने एक जाणवलं की आपल्याला गोष्टी लवकर मिळाल्यात, आणि जितक्या लवकर गोष्टी मिळतात ना तितक्या पटकन जातात पण त्या, जर तुम्हाला त्याची कदर नाही राहिली किंवा तुम्ही तुमच्या कलेवर काम करत नाही राहिला. सो देअर विल बी सम अदर गाय आणि विल रिप्लेस यू. त्यामुळे आयुष म्हणजे रिमाताईंचं खूप आभार मानतो की त्यांच्यासोबत त्यांच्या सान्निध्यात असल्या कारणाने ना खूप ग्राउंडेड राहिलो मी, की जास्त उडायचं नाही, गपचूप काम करायचं, त्या कलेवर काम करत राहा आणि सक्सेस आणि पैसा मिळत राहील. म्हणजे जर नीट काम केलं तर नीट वागलाच लोकांशी, तर घाबरायची गरज नाही म्हणे कोणाला. पण त्यामुळे वेळेत येणं, सेटवर टँट्रम न थ्रो करणं, शिस्त वगैरे हे या लोकांसोबत काम केल्यावर जाणवलं की इतके वर्ष काम करतायत हे आजही त्यात चाइल्डलाईक एन्थुझियाझम आहे त्या बाईमध्ये. रिमा ताई तेव्हा काम करताना शी हॅड दॅट चाइल्डलाईक एन्थुझियाझम. म्हणलं जर इत म्हणजे माझं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आहे तरी बघा मग ही व्यक्ती कसं काम करते. सो त्यांच्याकडे बघून खूप सिनियर्सकडे बघून की हाऊ टू बी ग्राउंडेड. पण तसं होतं अरे, जेवढ्या मोठ्या लोकांबरोबर आपण काम करू ना, व्यक्ती म्हणून आपण डेव्हलप होत असतो ऑन अ डेली बेसिस, आणि त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे मला असं वाटतं रोजचा एक वर्कशॉप असतो. ऍब्सोल्युटली. नुसतं ऑब्झर्व जरी केलं ऍज अन ऍक्टर आणि ऍज अ ह्युमन बिईंग ऑल्सो. म्हणजे रिमाते मला नेहमी म्हणायची, आमच्या सेटवर काही लोक होते आल्या कधी पॅकअप होणार आहे माझं, ती म्हणे हे बघ असं वागलास तर आपला संबंध तुटला म्हणे, कामं मिळतायत ना, पैसे आहेत ना, मग आल्याला कसलं रडतायत म्हणे लोक इकडे. त्यामुळे 12 तासाची शिफ्टमध्ये रिमातेसोबत काम केलं. एक होतं 9ची शिफ्ट आहे, माझा कॉल टाईम 9 असेल, तुम्ही मला सेटवर 2 वाजता बोलवा, 5 वाजता बोलवा, माझा दिवस तुमचा आहे. क्रिप नाही करायचं की मग 9ला का बोलवलं मला,
तुला 12 तासाचे पैसे मिळाले ना, मजबूत पैसे मिळाले ना, आता रडायचं नाही. दॅट इज समथिंग शी टॉट मी. आणि ते म्हणजे मला जे आता मी असं कधी बघतो ना, तर एकदम रिमाताईची आठवण येते की रिमाताई असं होत आहे इथे. सो आणि टचून येते, आय आय एम रिअली लकी की 7-8-9 वर्षात मला खूप दिग्गज कलाकारांसोबत, मराठीतले म्हणा हिंदीतले म्हणा, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. सो शिकायला खूप मिळालं. हो ना, युअर व्हेरी लकी. म्हणजे तू गुणी आहेसच, त्याबद्दल वादच नाही. कारण का माहिती आहे, तुलाच नाही रे, तुझ्यासारख्या अनेक मुलांना हे सगळं मिळतं, पण ग्रास आपण किती करतो हे आपल्यावर असतं. दॅट इज ट्रू, दॅट इज ट्रू. म्हणजे तुम्ही शिकवणार शिकवत राहतो, तुम्ही किती शिकायचं ते दॅट डिपेंड्स ऑन दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल. अगदीच. सो त्या तुमच्या जनरेशनमध्ये मला तू असं स्पॉन्ज वाटतोस की सगळं ग्रास्प करतोस. अरे दॅट्स द बेस्ट कॉम्प्लिमेंट. तुला, तू आत्तापर्यंत ज्या सगळ्या भूमिका केल्यास त्या सगळ्यात सुपरहिट आहेत, पण त्यातल्या त्यात तुला काय वाटतं की तुझ्या म्हणजे वैभव तत्ववादीशी मिळती जुळती अशी भूमिका कुठली होती, आणि एक भूमिका जी अतिशय विरुद्ध होती? कुठेतरी कॉफी आणि बरंच काही मधला निषाद जो होता ना, तो मला समहाव खूप रिलेट होतो. म्हणजे मी पण असं फार फ्लॅम्बॉइंट नाही आहे किंवा जाऊन असं व्हॉट्स वगैरे असं माझ्याने होणार नाही, होतही नाही. तर ती एक जवळची वाटली आणि जी कधीच आयुष्यात, म्हणजे चिमाजी अप्पांना म्हणजे प्रश्नच नाही, ते माझं खूप इट्स अन ऑनर टू प्ले दॅट रोल, पण तिथे कधी जवळपासही पोचू शकणार नाही, त्यामुळे चिमाजी अप्पा ते कधीच नाही होऊ शकत. आणि निषाद म्हणजे कॉफी आणि बरंच काही मधला ते खूप मला तो रिलेट होतो. आणि आता इन फ्युचर तुला एखादी ऐतिहासिक किंवा सामाजिक अशी भूमिका करावीशी वाटतील अशी कुठली आहे? खूप साऱ्या आहेत. म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येकालाच वाटते कधी ना कधी करावीशी, तो ते एक आहे. दुसरं म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल ना खूप जास्त समहाव डिवाइड आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर. म्हणजे काही लोक अत्यंत प्रो आहे, काही लोक अत्यंत अगेन्स्ट आहे. पण माझं असं मत आहे की माझ्या जनरेशननी एखाद्या फ्रीडम फायटरबद्दल, मग त्याचं 1% योगदान असो का 100% योगदान असो, आमची लायकीच नाही. कारण आम्ही नव्हतोच तेव्हा, आमच्या हातात स्वातंत्र्य देश मिळाला आहे आणि आय एम एन्जॉईंग द फ्रुट्स ऑफ एन इंडिपेंडेंट कंट्री. तर त्यामुळे मला असं कधी कधी वाईट वाटतं की जेव्हा कोणत्या तरी स्वातंत्र्य सैनानीबद्दल नेगेटिव्ह बोललं जातं, सो म्हणजे याचा अर्थ आहे की त्यांचं काही योगदानच नव्हतं असं नाही. तर त्यामुळे मला ते कॅरेक्टर पोर्ट्रे करायला आणि त्यांची जर्नी दाखवायला पण आय वुड लव्ह टू प्ले दॅट कॅरेक्टर एज वेल. कारण की इतकं डिवाईड आहे की सम पीपल आर लाईक प्रो, सम पीपल आर अगेन्स्ट. बट आय फील अ फ्रीडम फायटर इज अ फ्रीडम फायटर, वी शुड रिस्पेक्ट. हे प्रत्येक न्यूकमर आपल्या इंडस्ट्रीत येताना मोठी मोठी स्वप्न बघून येतो. तू सुद्धा न्यूकमर होतास एकेकाळी, आता खूप मोठा झालायस, पण तुझी स्वप्न काय होती आणि त्याच्या आसपास आलायस का? थोडं म्हणजे आय थिंक ती जी पायरी आहे ना, 1 ते 100 मध्ये 10व्या नंबरवर पोचलो, एवढं अजून 90 उरलंय. रिअली आय जेन्युइनली फील लाईक. पण म्हणजे तुझा प्रवास खूप छान चाललाय. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. आणि ह्या डेडिकेशननी तू कामं करत राहिलास ना, तर म्हणजे सलमान खानला वगैरे पण मागे सोडू शकतो. नाही खरंच, तुझी हिंदीतली कामं सुद्धा मी पाहिली आहेत, मला खरंच खूप आवडतात. तुला काय फरक वाटतो रे हिंदीमध्ये काम करताना आणि आपल्या मराठीमध्ये काम करताना? मला फ्रँकली माहिती आहे, मी हा कधी विचारच नाही गेला, कारण मी जसा इथे असतो तसा सेटवर तिथे पण. म्हणजे त्यामुळे मला असं कधी फरक जाणवलं नाही. एवढंच आहे फक्त की जो भाषेचा फरक होता की भाषा फक्त बदलली, अदर दॅन दॅट द टॅलेंट, द पॅशन, द फिनिश, आय थिंक इट इज जस्ट द सेम. काहीच फरक नाही आहे. बजेट वाईज फरक होतो, पण तो मराठीत पण होतो की म्हणजे कॉफी आणि बरंच एकदम स्मॉल बजेट फिल्म होती, पण मराठीतल्या पण बिग बजेट फिल्म होत्या वेगळ्या. सो बजेटप्रमाणे तुमचा कॅनव्हास बदल असेल, पण बाकी मला काही म्हणजे मी जे काय हिंदीत जे काय काम केलं त्यात बाजीराव मस्तानी आणि लिपस्टिक अंडर माय बुरखा मी सायमल्टेनियसली शूट करत होतो. सो लिपस्टिक अंडर माय बुरखा वॉज अ व्हेरी स्मॉल बजेट मूवी आणि बाजीराव मस्तानी वॉज 100 करोड मूवी. सो कॅनव्हासमुळे जो फरक आहे तो जाणवला. पण मला पर्सनली मी कधी तेवढं सिरियसली घेतलंच नाही की काय कॅनव्हास बदललाय. आय वॉज ऑलवेज अबाउट दॅट रोल. आणि मला दुसरं टेन्शन म्हणजे डायलॉग पाठांतराचं मला नेहमी असतं की जर आधी डायलॉग मिळाले नाही ना, तर मला एक वेगळं टेन्शन असतं की
सो त्यामुळे माझं अख्खा वेळ त्याच्यातच जायचं की आणि ते बाजीरावच्या सेटवर तर ते डायलॉग एकतर कलोक्वेल नाही, त्यात मी कधी ऐतिहासिक नाटक केलं नव्हतं आधी आणि ते सेटवर मिळायचे बरेच डायलॉग्स की आधीचे डायलॉग्स नाही हा सीन आता हे वेगळं आहे. सो मला आठवतं ते जे डायलॉग होते मला सेटवर मिळालेले, तिकडे एक मोनोलॉग होता माझा की आपको जानकर बड़ी खुशी होगी कि बुंदेलखंड की जीत के बाद हमारी थकी हुई सेना ने सिरोंजे पे धावा बोलकर मोहम्मद अजमल खान को भी खदेड़ दिया. मी म्हटलं सर हे आता तुम्ही देता आता कसं वाटतं त्याच्या अजून पुढचे पाच वाक्य. तर तन्वी मॅम म्हणजे माय हार्ट इज ब्लीडिंग फॉर यू, आय सेड तन्वी मॅम आय एम गोना क्राय नाऊ, हे कसं होणार आहे माझ्याजीनी. पण सरांना म्हटलं संजय सरांना मी जिंदगीभर भूलने नाही मला विषय, ते म्हणे मॅ बी नाही भूलने मला. पण या मला जेन्युइनली असं काही फारसं फरक नाही जाणवलं. आणि काय तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत आत्ता? मी माझे दोन मराठी फिल्म्स रेडी आहेत, एक पॉंडिचेरी म्हणून जी सचिन कोंडलकरनी डिरेक्ट केली, मी सईत आमोणकर, अमृता खानविलकर, नीना कुलकर्णी आणि महेश मांजरेकर असे आम्ही पाच लोक आहोत. नंतर अजून एक आत्ता माझी मराठी फिल्म रुद्रम, मी आणि ऋता दुर्गुळे, सो तिचं शूटिंग जस्ट संपलं आणि आय जस्ट कम्प्लिटेड माय फर्स्ट हिंदी फिल्म एज लीड, ज्याचं नाव आहे बात इतनी काफी है. सो ती पण रेडी आहे रिलीजला. सो हे तीन फिल्मसाठी आय एम लुकिंग फॉरवर्ड. बरं वैभव, तू उत्तम अभिनेता तर आहेसच, पण या व्यतिरिक्त तुला लेखन, दिग्दर्शन, निर्मिती असं काही करायला आवडेल? पुढे काही प्लॅन्स आहेत? मला प्रचंड आवडलं असं लेखन करायला, पण ते दुर्दैवाने ती कला नाही आहे माझ्यात, दिग्दर्शन त्याचा पेशन्स नाही आहे माझ्यात, पण निर्मिती करायला प्रचंड आवडेल. आणि आय हॅव प्रोडक्शन हाऊस बाय द नेम ऑटम बीस फिल्म्स, सो आम्ही ॲड फिल्म्स बऱ्यापैकी आमचं काही ना काही चालू असतं. सो मला ग्रॅज्युअली फिल्म पण करायला आवडतील. मी मॅनेजर चांगला आहे, डिरेक्टर मी कधी होऊ शकणार नाही, त्या ती कॅप मला घालायची पण नाही कारण ते खूप डिफिकल्ट आहे. आणि असं कधी कधी मला आश्चर्य वाटतं की पटकन कोणी म्हणतं डिरेक्टर मी बनतो वगैरे, म्हणलं अरे इतकं सोपं नाही आहे ते. पण लेखन मला खूप आवडलं असतं करायला, मला खूप खूप कौतुक आहे लेखकांबद्दल की ते इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट सर्च करतात, सुंदर वाक्य लिहितात. सो ते माझ्या होणार, पण मॅनेजर मी उत्तम आहे की तुम्हाला काय हवंय का, यू ओके राईट, अजून काय हवं तुम्हाला, काय हवं तुम्हाला, त्याच्यात आय एम व्हेरी गुड. कारण मी कॉलेजमध्ये पण कल्चरल सेक्रेटरी होतो, त्यामुळे सगळ्यांना एकत्र ठेवून आणि प्रोडक्शन ॲट द एंड ऑफ द डे इज हायरिंग द राईट एचओडीज आणि मेकिंग शुअर दे आर हॅपी, आणि ऑफकोर्स ऍक्टर्सचं जे काय आहे त्यांना हॅपी ठेवणं. प्रोड्युसर झाल्यावरती लक्षात ठेवा, दिलके करीब केलं तर सुलेखाताई बरोबर. प्रश्नच नाही, विसरण्यासारखं व्यक्तिमत्वच नाही असं म्हणत होतं कसं ते नव्हते काम दे प्रश्नच नाही. वैभव तुझं फॅन फॉलोईंग खूप असेल ना, इथपासूनच सुरू होत आहे. टचवूड, जे स्वप्न असतं ऍक्टरचं की लोकांनी कौतुक केलं पाहिजे तुमच्या कामाचं, किंवा दे शुड लाईक यू ॲज ॲन ॲक्टर, ॲज अ ह्युमन बिईंग. सो बाय गॉड्स ग्रेस खरंच वेलविशर्स खूप आहेत आणि मी या चॅनल थ्रू आय वॉन्ट टू थँक यू, कारण इतके सारे फॅन क्लब्स असतात इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर आणि इट टेक्स टाईम आणि इट टेक्स एनर्जी की तुम्ही एखाद्या व्यक्तीचं फॅन क्लब जेव्हा बनवता तेव्हा जेन्युइनली तुम्ही तुमचा वेळ आयुष्याचा त्याच्यात अर्धा तास का होईना आयुष्यात दिवसाचा तुम्ही त्याच्यात घालवताय, त्यामुळे थँक्यू सो मच. इतके सगळे फॅन क्लब्सला मी रिप्लाय करू शकत नाही, पण मी बघतो की वैभव तत्ववादी फॅन क्लब जे तुम्ही काढले आहेत, आणि मला आधी काय वाटायचं की आर्टिस्ट स्वतःच काढतात, मला इतके वर्ष हेच वाटायचं हात स्वतः काढतो, पण जेव्हा ते माझे चालू झाले तेव्हा मला जाणवलं की नाही, ते जेन्युइनली प्रेक्षकांचं तुमच्याबद्दलचं प्रेम असतं. आणि आय एम रिअली थँकफुल की इतके चांगले वेलविशर्स मिळाले आहेत आणि आय जस्ट होप की काम असंच मनापासून करत राहीन मी. आणि कुठेतरी एक त्यांच्याकडून अपेक्षा असतात की तुम्ही चांगलं काम करत राहाल. सो एक कलाकार म्हणून त्याची नेहमी मी दखल घेत राहील की मनापासून काम करायचं. हिट होईल फ्लॉप होईल फिल्म माहीत नाही, पण तुम्ही मनापासून काम केलं पाहिजे असं एक मनात ही आशा बाळगून, आशा नाही काय म्हणतो, आय टेल माय सेल्फ की यू हॅव टू बी दॅट. पण आय एम रिअली व्हेरी ऑनर्ड आणि इट्स अ व्हेरी बिग थिंग, म्हणजे खूप छान वाटतं, कारण लहानपणापासून तेच स्वप्न होतं की पीपल शूड अप्रिशिएट युअर वर्क. पैसा वगैरे ठीक आहे तो दॅट्स अ म्हणजे तो पण महत्त्वाचा आहे, पण एक जो प्रेक्षक तुमच्याकडे येऊन म्हणतो ना की अरे मला खूपच आवडतो तू, ह्याच्यात एक जे एक आनंद जो मिळतो, किंवा मला आठवतं नाटक जेव्हा म्हणजे प्रयोगाच्या वेळेस ना इतके लोक मंडळी भेटायला यायची आणि आजी आजोबा यायचे की आम्ही ऑल द वे तुला भेटायला आलो आहे, आणि बालगंधर्वला कसं प्रॉपर चालत यावं लागायचं. सो ते खूप असं छान वाटायचं की दे केम ऑल द वे टू मीट मी. सो
एक म्हणजे दॅट इज समथिंग विच यू कॅनॉट एक्सप्रेस इन वर्ड्स की तुम्हाला काय वाटतं, पण आय जस्ट कन्सिडर माय सेल्फ की मला जे आयुष्यात करायचं होतं करिअर म्हणून ते मी करू शकलो, आणि ते ते करताना प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळतं, दॅट इज लाईक मोर दॅन मोर. फॅन्सचे काहीतरी असे विपरीत अनुभव सुद्धा आलेत का तुला? विपरीत कधी नाही आलं मला, मी भारावूनच जातो, कारण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे, माझे ऑफिसचा ऍड्रेस माहिती आहे आणि माझ्या घरचा ऍड्रेस माहिती आहे, जरी बिल्डिंग माहिती आहे, फ्लॅट नंबर माहिती नसला तरी, सो खालून मला फोन येतात की सर आपके लिए कुछ आया है, ये आया है. इतके मोठमोठे लेटर्स लोक पाठवतात आणि दॅट इज इतकं छान वाटतं की यार हे जवळपास 2.5-3 तास गेले असतील तुला हे बनवायला, इतकं म्हणजे असे मोठमोठे ते असे असतात ना ते तसे ते लेटर्स, नंतर बर्थडेला तर इतके सारे केक्स फ्लावर्स आणि ते येत राहतात, सो पण खूप छान वाटतं. या सगळ्यामुळे आणखीन जबाबदारी वाढत असेल ना? जबाबदारी डेफिनेटली, म्हणजे मेहनत कुठेही कमी नाही पडता का, म्हणजे असं कधी कधी होतं ना की 12-12 तास शिफ्ट करताना आपण थकून जातो, ते ह्या गोष्टी लक्षात आले ना की बाबा फॉर दिस मेक शुअर युअर एनर्जी इज इंटॅक्ट राईट नाऊ, सो ते आय एम रिअली म्हणजे दॅट वे ब्लेस. नागपूरला पण की आमच्याकडे आई मीन तर रँडमली लोक येतात किंवा हे वैभवचं घर आहे का, सो मग हे त्याला द्यायचं होतं किंवा मग गिफ्ट येतात, मग फोटो कोलाज करून घरी पाठवतात लोक, ते खूप छान वाटतं कारण कोणीतरी तुम्ही त्या व्यक्तीला ओळखत पण आणि ती व्यक्ती तुमच्यासाठी एवढं सगळं करते, हा एक वेगळाच आनंद आहे ना ॲज अन ॲक्टर. सो वैभव थँक्यू सो मच, खरंच खूप धमाल आली. मला माहित नव्हतं की वैभव तत्ववादी म्हटलं ते, मला वाटलं खूप सिरियस टाईप वगैरे, मला पण वाटलं होतं धरा खूप सिरियस असतील, पण खूप मजा आली रे. आणि मला जेवढी मजा आली तेवढी नक्कीच तुम्हाला सुद्धा मजा येईल, तेव्हा ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.